शकते तो किती मोठा असेल तरी कायद्यापेक्षा लहान आहे। एखाद्या मंत्र्याचा एखाद्या मुख्यमंत्र्यांचा पीए वगैरे असेल त्याच्यानंतर तुम्ही काही करणार का? तुमच्यासाठी कायदे नाहीयेत का? तुम्ही करा, आम्हाला कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला लावू नका। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। आज मी पालघर जिल्ह्यामध्ये आहे। पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड तालुक्यामध्ये कुंजे म्हणून एक गाव आहे, कडीपाडा त्या गावात आहे। आपण मुंबईवरनं अनेक लोक मुंबईच्या आजूबाजूला फार्म हाऊस बनवतात आणि फार्म हाऊस बनवून मुंबईमध्ये खूप काम केल्याच्या नंतर विश्रांती घ्यायला अशा भागात येतात। पण ज्या वेळेला ते फार्म हाऊस बनवतात आणि त्यानंतर स्थानिक गाववाल्यांचे काय हाल होतात याचा एक परिणाम या गावात बघायला मिळतोय। ह्या गावामध्ये एक परंपरेनुसार त्यांची स्मशानभूमी होती। गावामधले सगळे कुटुंब जर घरात कुठलंही वाईट गोष्ट घडली किंवा एखादा माणूस गेला तर त्याला ह्या स्मशानभूमीत आणायचे आणि स्मशानभूमीत आणून झालं हे परंपरेनुसार आहे। आणि अचानक मुंबईमधल्या मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांचा एक पीए याला आराम करावा असं वाटलं आणि त्यांनी इथे त्याचा फार्म हाऊस बनवला। फार्म हाऊस बनवल्याच्या नंतर कालांतराने काही दिवसाने त्यांनी त्यांची स्मशानभूमी बंद करण्याचा प्रयत्न केला। गाववाल्यांनी त्याला विरोध केला। माजी मुख्यमंत्र्यांचा पीए असल्यामुळे सातत्याने प्रशासनावर दबाव होता। प्रशासनावर दबाव असल्यामुळे हे बिचारे गरीब गाववाले हे कुठे बोलायला जाऊ शकत नव्हते, यांच्यावर गुन्हे दाखल झाले। या सगळ्यांवर गावातल्या महिलांवर पुरुषांवर आता गुन्हे दाखल झालेत का? तर हे त्यांच्या स्मशानभूमीसाठी भांडतात। स्मशानभूमी कशी आहे ती तुम्हाला दाखवतो, एक मिनिट जरा पुढे या। ही आहे त्यांची स्मशानभूमी, ज्याला काहीही बेस नाहीये। म्हणजे इथे लाकडं रचायची आणि इथे माणसं जाळायची, अशा ठिकाणी पण याला माणसं जाळून दिली जात नाही। पहिली सुरुवातीला स्मशानभूमी त्या बंगल्याजवळ होती, तिथून मालकाने आदेश दिला, जिल्हाधिकारी घाबरले, इथपर्यंत आली। इथे आल्याच्या नंतर देखील तो त्या गाववाल्यांना विरोध करतो, या स्मशानभूमीत माणसं जाळायची नाही। मग माणसं जाळायची कुठे? स्मशानभूमीच नाहीये। जिल्हाधिकाऱ्यांनी जर असे ऑर्डर करू शकतात, या महिलांवर गुन्हे दाखल करायची तहसीलदार ऑर्डर करू शकतात, मग त्यांनी पर्याय पण द्यावा। स्मशानभूमी कुठे, लोकांना जाळायचं कुठे? हे काम कोणाचं आहे? सरकारचं आहे ना, इथल्या जिल्हाधिकाऱ्यांचं, इथल्या तहसीलदारांचं आहे। जी माणसं मरतात त्यांचं टॅक्सेस घेताना, आमच्याकडनं सगळ्या प्रकारचे टॅक्सेस घेताना तुम्ही, मग माणसं जाळायची कुठे हेही तुम्ही आम्हाला सांगा। तुम्हाला माहिती आहे का, गणपती विसर्जन करायलाही तो माणूस विरोध करतो। गणपती देवी विसर्जनालाही त्या माणसाचा इथे विरोध असतो। लोक ज्या वेळेला जातात तिकडे त्यावेळेला त्यांच्या अंगावर कुत्रे सोडले जातात। कुठला धर्म आहे का? इंग्रज आहे का तो? आणि कुठल्या म्हणजे एखाद्या मंत्र्याचा एखाद्या मुख्यमंत्र्यांचा पीए वगैरे असेल त्याच्यानंतर तुम्ही काही करणार का? तुमच्यासाठी कायदे नाहीयेत का? या गाववाल्यांनी माझा व्हिडिओ पाहिला आणि मला बोलवलं होतं, म्हणून मी आज या गावात आलो होतो। आणि मला असं वाटतं की ही स्मशानभूमी झाली पाहिजे। मी जिल्हाधिकारी, एक चांगले जिल्हाधिकारी आता आलेत, त्यांना विनंती करतो की साहेब तुम्ही स्वतः लक्ष द्या आणि या गावासाठी स्मशानभूमी करा। आम्हाला कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला लावू नका, एवढंच माझं म्हणणं आहे। एक ताई आहेत, त्या तुम्हाला 2 मिनिटात सांगतील नक्की काय परिस्थिती आहे। ताई बोला, त्या व्हिडिओ समोर बोला। काय आता तुम्ही जे मला सांगितलं ते जरा सांगा। किती वर्ष भांडताय ते सांगा। 3 वर्ष झाले आम्ही भांडतोय स्मशानभूमी आणि 5 शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी आम्ही भांडतोय, पण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतो तो। आता तुम्ही माणसं जाळता कुठे? आम्ही ज्याच्या ज्याच्या शेतावर आणि 3 वर्षापासून आम्ही इथे बाया माणसं सगळं ठेवून आम्ही इथे प्रयत्न चालतो। म्हणजे बाया माणसं येऊन म्हणजे आपल्या परंपरेनुसार या महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं दुर्भाग्य असं आहे की आपण 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 एखाद्या घरात पुरुष गेला तर महिला स्मशानभूमीवर जात नाही, परंतु इथे परिस्थिती अशी आहे की पुरुषांना घाबरवलं जातं, पुरुषांवर गुन्हे दाखल केले जातात, म्हणून महिला प्रयत्न येऊन जाळतात। तो याच्यावर मला वाटतंय की जिल्हाधिकारी, इथले एसपी साहेब, मुख्यमंत्री साहेब यांनी काहीतरी निर्णय द्यावा। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊन देऊ नये, तो किती मोठा असेल तरी कायद्यापेक्षा लहान आहे। तो कृपया कळकळीची विनंती आहे की पुढच्या 8 दिवसात याच्यावर मार्ग काढावा, नाहीतर या स्मशानभूमीचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने सुरू करेल। धन्यवाद।